कैद्यासारखं जगणं वाटायला नको असं म्हटलं जातं. मात्र आता याच कैद्यांचं जगणं सुसह्य करणार आहे अहमदनगरमधलं एक कारागृह. कारण या कारागृहात खास कैद्यांसाठी एक रेडिओ स्टेशन तयार करण्यात आलं आहे. जे रेडिओ स्टेशन इथलेच कैदी चालवतात. अँकरिंग, आवडत्या गाण्यांचं सादरीकरण, सारं काही कारागृहात बंदिस्त असलेले कैदीच सादर करतात. हिंदी मराठी गाण्यांसोबतच भजन, लोकगीतंही सादर केली जातात. तसंच समुपदेशन, व्यक्तिमत्व विकासासारख्या गोष्टींवर भर देत त्याबाबतचं मार्गदर्शनही या रेडिओ स्टेशनवरून करण्यात येतं, जेणेकरून कैद्यांच्या विचारसरणीत बदल व्हायला मदत होईल. तसंच कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांची आठवण येऊन त्यांचं मानसिक खच्चीकरण होऊ नये यासाठी हे रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आलं आहे. कैद्यांच्या सर्व खोल्यांमध्ये या रेडिओ स्टेशनची साऊंड सिस्टीम बसवण्यात आली आहे, जेणेकरून सर्व कैद्यांना या रेडिओ स्टेशनचा आनंद लुटता येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.